राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील असुर्लेकर यांची निवड बुधवारी करण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. विद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीपासून पाटील नाराज होते. ते पक्षात सक्रिय नसल्याने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. गेली 10 वर्षे पाटील यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली होती, पण गेल्या 3-4 महिन्यापासून ते पक्षात फारसे सक्रिय नव्हते. त्यामुळे बाबासाहेब पाटील असुर्लेकर यांच्यावर पक्षाने जबाबदारी सोपवली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील, शाहूवाडी विधानसभेचे अध्यक्ष संतोष धुमाळ आदी उपस्थित होते. पक्षश्रेष्ठींनी दिलेली जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडत असताना जिल्ह्यात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली व पक्षाच्या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंबर 1 करू, असं बाबासाहेब पाटील असुर्लेकर म्हणाले.